भागात नळा आहे. घरांचा डब्बा असतो, मुलांचं स्कूल असतं, तर घाई घाईने पोळ्या बनवायच्या असतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, एका वेळेस मी 3 पोळ्या बनवणार आहे, एका वेळेस मी 2 पोळ्या बनवणार. आधी सोपी पद्धत सांगणार आहे. सर्वात आधी आपण पीठ कसं मळायचं ते पाहतेला आहे. त्याच्या सहाय्यानुसार मी 3 कप पीठ घेणार आहे. तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत, किती माणसं आहेत, त्या माणसांच्या अंदाजानुसार तुम्ही पीठ ॲड करू शकता. माझ्या घरात कमी माणसं आहेत म्हणून मी कमी पीठ घेतलेलं आहे, फक्त 3 कप घेतलेलं आहे. चला तर तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये काय काय लागते. 1 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ जसं आपल्याला लागते तसं. 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून खूप छान असं मळून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे. थोडं थोडं करून पीठ कमी आहे, फक्त 3 कप पीठ आहे. पीठ आपल्याला पातळ मळायचं नाही आणि खूप घट्टही मळायचं नाही, मध्यम असं मळायचं आहे. सळीसर मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ. चपात्या खूप मस्त आणि छान होणार आहे. जेवढं आपण जोर लावून मळू ना, तेवढं चपात्या लुसलुसीत आणि नरम होणार आहे. मी हातावर थोडंसं तेल घेऊन थोडंसं वरून लावते. थोडंसंच घेतलेलं आहे. चला तर आपण चपात्या बनवायला घेऊया. हा डो खूप छान तयार झालेला आहे, मस्त. तर मी आता कसे गोळे बनवणार आहे, कसे घेणार आहे ते तुम्हाला आहे. तर मी एकसारखे 3 गोळे करून घेणार आहे. एकसारखे 3 गोळे करून घ्यायचे आहे. उरलेलं पीठ साईडला ठेवते. हा एक गोळा, हा दुसरा गोळा आणि हा तिसरा गोळा. तर मी सर्व इथं समोरच ठेवते. त्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे. असं छान असं जॉईंट करायचं आहे. जसं आपण चपात्या लाटतो ना तसंच लाटायचं आहे. खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही पाहू शकता. खूप मस्त आणि बेस्ट. हे पहा, मी एकसाथ 3 पोळ्या लाटते. पातळ बनवायचे, जसं की आपण नेहमीचे चपाती बनवतो ना तसंच पातळ बनवायचे. नंतर हे आपोआप वेगळं होणार आहे. आपल्याला हे एकसारखं, हे बघा, एकच पोळी झालेली आहे याची. चला तर पाहूया. गॅसवरती तवा ठेवली. मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवा गरम झालेला आहे. थोडस तेल टाकूया, अगदी थोडस, एक एक थेंब. ह्या 3 पोळ्या असल्यामुळे ह्या पॅनमध्ये बसत आहे, त्यामुळे थोडं पातळ बनवलेलं आहे. इट्स ओके, ठीक आहे. बघा, छान अशी फुललेली आहे पोळी. छान अशी फुललेली आहे, किती छान आणि मस्त.
पहा ह्या चपात्या आपल्या वेगवेगळ्या होयला लागलेल्या आहेत। मी तुम्हाला दाखवते ते जसं जसं शेकणार ना तसं ते पटकन वेगळ्या होणार। हे पहा ह्या चपात्या वेगवेगळ्या होयला लागलेल्या आहेत। हे बघा हे बघा ही पहिली पोळी आहे। मी एक पोळी काढून घेतलेली आहे, ही दुसरी आहे। तुम्हाला शंका असेल की पोळी आतून कच्ची आहे तर तुम्ही अशी हे पहा अशी पलटी करू शकता। छान असे झालेले आहेत। मी एका वेळेस दोन पोळ्या केलेल्या आहेत, मी तुम्हाला दाखवते। हे पहा ही एक पोळी, पोळीला आपण पलटी करून शेकून घेऊ। पलटी करून घेतलेला आहे। हे पहा मी एका वेळेस ह्या तीन पोळ्या बनवलेल्या आहेत, एक वेळेस ह्या दोन पोळ्या बनवलेल्या आहेत आणि एक छोटी एक बनवलेली आहे। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही घरी एकदा ट्राय करा। ही टीप मी सांगितलेली आहे, प्लीज तुम्ही फॉलो करा आणि घाई घाईच्या कामासाठी ही टीप खूप सोपी आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा।